आज आपण ही अशा प्रकारची कॉइन पर्स बघणार आहोत। यामध्ये सुटे पैसे ठेवून ही आपण मोठ्या पर्समध्ये टाकून वापरू शकतो। ही अशी पर्स बनवायला फार कमी कापड लागतं आणि अगदी 5 ते 10 मिनिटात शिवून तयार होते। चला तर बघूया यासाठी काय काय लागतं। यासाठी मी हा 5 बाय 10 इंचाचा एक तुकडा घेतलेला आहे कापडाचा आणि अस्तरचा एक तुकडा घेतलेला आहे। ही एक चेन घेतलेली आहे। ही चेन पुरुषांचे कपडे शिवण्यासाठी वापरली जाते किंवा लहान मुलींच्या ड्रेसमध्ये अशी चेन वापरली जाते। या अशा चेन्स तुम्हाला टेलरिंगचं साहित्य जिथं मिळतं तिथं मिळेल। या काही टाचण्या। या कापडामध्ये आपण कॅनव्हास किंवा स्पंज कशाचाही वापर करणार नाही। त्यासाठी मी हे कापड थोडंसं जाडच घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण या मेन फॅब्रिकला चेन जोडून घेणार आहोत। यासाठी या चेनची सुलट बाजू आणि या मेन फॅब्रिकची सुलट बाजू समोरासमोर येतील याप्रमाणे अशा ठेवून घ्यायच्या आहेत। यावर हा अस्तरचा तुकडा असा ठेवायचा आहे। इथं 5 इंच बाजूर आपल्याला ही चेन जोडायची आहे। इथं आपण टासण्यांचा वापर करू शकतो म्हणजे कापड सरकणार नाही। आणि ही चेन ठेवताना दोन्हीकडे थोडं थोडं सोडायचं आहे म्हणजे अगदी ही चेन मध्यभागी ठेवायची आहे। आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे। ही अशी टिप दिल्यानंतर हा अस्तरचा भाग मागच्या दिशेला वळवून घ्यायचा आहे। इथं नखाने प्रेस करून थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि इथे एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। ही अशी दाब टिप दिल्यानंतर हा मेन फॅब्रिकचा तुकडा वरच्या दिशेला वळवून घ्यायचा आहे या चेनवर आणि हा अस्तरचा तुकडा या बाजूने वळवून घ्यायचा आहे। हा असा चेन खाली घ्यायचा आहे अस्तरचा तुकडा। या दोन्ही कापडांच्या कडा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आणि इथं टासणी जोडून घ्यायची आहे एक। आणि इथं एक टिप देऊन घ्यायची आहे। ही अशी टिप दिल्यानंतर हा भाग आपण उलटवून घेणार आहोत आणि ही चेन ओपन करून घेणार आहोत। हे असं उलटवल्यानंतर इथे एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। याही बाजूला दाबटीप दिलेली आहे। आता हा अस्तरचा भाग एका दिशेला करायचा आहे आणि मेन फॅब्रिकचा भाग एका दिशेला करायचा आहे। हे कापडाचे भाग दोन्ही वेगवेगळ्या दिशेला केल्यानंतर हा खटका मध्ये घ्यायचा आहे आणि या मेन फॅब्रिकच्या दोन्ही कडा अशा एकमेकांवर ठेवून जुळवून घ्यायचे आहे। इथं आपण टासणीने जुळवून घेणार आहोत। याही बाजूला या मेन फॅब्रिकच्या दोन्ही बाजू एकमेकांवर व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायच्या आणि इथं टासणी जोडून घ्यायची आहे। हे असं करताना हा चेनचा भाग अस्तरच्या दिशेला ठेवायचा आहे। इथे आपण एक टासणी जोडून घेणार आहोत। या दोन्ही बाजूंना आता आपल्याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत आणि या अस्तरच्या बाजूला इथे थोडंसं 2 इंच मोकळं सोडायचं आहे। इथून आपण पर्स उलटवून घेणार आहोत। आता ही जास्तीची चेन कट करून घ्यायची आहे आणि इथं 2 टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे। इथे हे कॉर्नर्स कट करून घ्यायचे आहेत। हे कॉर्नर्स कट करताना ही टीप उसवली जाणार नाही हे लक्षात घ्यायचं।
आणि हा जो मोकळा सोडलेला भाग आहे इथून आपण ही पर्स उलटवून घेणार आहोत। ही पर्स उलटवताना नेहमी लक्षात घ्यायचं की ही चेन आपण थोडीशी ओपन ठेवायची, ही जर चेन बंद असेल तर आपल्याला ही पर्स उलटवता येणार नाही। ही पर्स अशी उलटवून घेतल्यानंतर हा जो मोकळा सोडलेला भाग आहे इथे पावपाव इंच असं आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथं टीप देऊन पक्क करून घ्यायचं आहे। हा अस्तरचा भाग या पर्समध्ये असा टाकून घ्यायचा आहे आणि छानशी आपली क्वाईन पर्स तयार आहे। छान अशी आपली क्वाईन पर्स तयार आहे। आता ही जी आपण माप घेतली होती यासाठी, यामध्ये तुम्ही तुम्हाला हवं तर थोडासा बदल करू शकता, अर्धा एक इंच कमी जास्त हे माप तुम्ही घेऊ शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।